स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। मराठा युवा संघटनेच्या वतीने शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व लसीकरण मोहीम या सामाजिक कार्याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। प्रास्ताविक व स्वागत संघटनेचे अध्यक्ष सुहास मेथे यांनी केले। या प्रसंगी सांगली जिल्हा बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे, ज्येष्ठ नेते दिलीप वग्याणी, माजी उपनगराध्यक्ष रघुनाथराव जाधव, माजी नगरसेवक सुनील माने, डॉ ज्योतिराम मस्के, डॉ भटकर सर, युवा नेते अमित ढोले, दीपक मेथे, संदीप कदम सर, धनाजी ढोले, ॲडव्होकेट अभिजित वग्याणी, रघुनाथ निकम, दादासाहेब शेळके, विकास बोरकर, विश्वजित पाटील, राजकेदार आटुगडे, कुणाल काळोखे, नूर मुजावर, सूरज ऐतवडे उपस्थित होते। यावेळी बोलताना दिलीपराव वग्याणी म्हणाले, मराठा युवा संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी शिवजयंती निमित्त राबवले जातात। 2009 पासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मोर्चे आंदोलने यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे। आष्टा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ निकम, धनाजी ढोले, अमित ढोले यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे यांनी शिबिरास भेट देऊन या सामाजिक कार्याबद्दल संघटनेचे कौतुक केले। आभार माजी नगरसेवक दीपक मेथे यांनी मानले। यावेळी संघटनेचे सदस्य दिग्विजय निकम, अनिल मेथे, अभिजित झांबरे, अभिजित पाटील, अनिकेत निकम, मनोज मेथे, सुरेश भोळे, ऋतुराज मस्के, निवास मेथे, सौरभ मेथे, निरंजन आठुगडे, आकाश मेथे, प्रतीक मस्के, सागर मस्के, दादा पाटील, पंकज सौदागर, राज थोरात, पवन मस्के, कल्पेश निकम, सुशांत भोळे उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, अष्टा।